गीताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा केवला जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता आजच्या ठळक घडामोडी। पुढे न्यायालयात सॅनिटरीचे वाटप इंदिरा काँग्रेसचे मुकुंद कुळवले यांनी वकील संघाला वाटून केले जनतेला आव्हान। संपूर्ण देशात व महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा अधिकाधिक प्रादुर्भाव व फैलाव होऊ नये म्हणून इंदिरा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुकुंदभाऊ कुळवले यांनी धुळे न्यायालयात वकील संघाला सॅनिटरीचे वाटप केले। तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे सॅनिटरीचे वाटप केले। न्यायालयात येणारे जाणारे असलेल्यांसह वकील बांधवांनी मोफत सॅनिटरीचे वाटप करून प्रत्येकाला हात धुण्याचा आग्रह केला। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, कोरोना गो अशी आशा बाळगून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। उच्च न्यायालयानेही आदेशित केले, कामाशिवाय कोणीही 15 दिवस येऊ नये, 11 ते 2 यावेळेतच कामकाज घ्यावे, विनाकारण न्यायालयात गर्दी करू नये असे आदेश निर्देश केले आहेत। यावेळी मुकुंद कुळवले, ॲडव्होकेट एस एस पाटील, ॲडव्होकेट मधुकर भिसे, ॲडव्होकेट समीर पंडित, ॲडव्होकेट देवेंद्र तवर, ॲडव्होकेट दिलीप पाटील, ॲडव्होकेट जमादार, ॲडव्होकेट सुरवंशी, ॲडव्होकेट महेश चव्हाण, ॲडव्होकेट गायत्री जैन, ॲडव्होकेट ईशिराव, ॲडव्होकेट सुरेश बागले, ॲडव्होकेट शब्बीर खाटीक, ॲडव्होकेट उज्ज्वला पेटकर, ॲडव्होकेट राजन वाघ आदी सर्व वकील संघ उपस्थित होते। मी मुकुंद कुळवले, व्हाईस प्रेसिडेंट काँग्रेस कमिटी, धुळे शहर इंदिरा काँग्रेसतर्फे आम्ही या जागतिक स्तरावर जो हा जो रोग पसरतो कोरोना याच्या संदर्भात जगात हा सहावा चीनमध्ये हा 6व्या स्टेजला आहे, भारतामध्ये हा 2र्या स्टेजला आला आहे। एखादी स्टेज जर वाढली तर भयानक परिस्थिती होणार आहे। काल या कोर्टाचं आपल्या धुळे कोर्टाचं कौतुक करायला पाहिजे की यांनी 2:30 वाजेपासूनच काल बंद केलेले आहे। त्या अनुषंगाने महाघाडी सरकारने सुद्धा आजपासून आज किंवा उद्यापासून सगळे कार्यालयसुद्धा बंद होणार आहे। स्वच्छता ठेवणे, हत्तळ हाताचा उपयोग करू नये, कान नाक डोळ्याला हात लावू नये आणि शासनाने जे डिक्लेअर केलेले सॅनिटायझेशन हेच वापरायचं अशी सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो। ऑफ इंडिया, आपण सर्वजण जाणतो की कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव महाराष्ट्रात जाणू लागलेला आहे त्याचं स्वरूप मर्यादित राहावं आणि तो पसरू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून केले जात आहे। यासाठी आमच्या उच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा न्यायालयांना पाठवलेल्या आहेत। त्यात प्रामुख्याने कोर्टाचं कामकाज हे 11 ते 2 या वेळेतच करावं आणि जे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी 10:30 ते 2:30 या वेळात कोर्टाचं कामकाज चालेल। 2:30 नंतर मात्र कोर्टात कोणीही थांबू नये अशा स्पष्ट सूचना या माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत। कोरोना व्हायरस या रोगाचा प्रतिकार करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हा आपला स्वतःला सुरक्षित ठेवणं आणि गर्दी टाळणं हा असल्यामुळे या 11 ते 2 या वेळात सुद्धा पक्षकारांना गरज असेल तरच त्यांनी कोर्टात यावं, अन्यथा त्यांनी येण्याची गरज नाही आहे। कोणत्याही प्रकारे त्यांच्या कामामध्ये उलट सुलट ऑर्डर्स केल्या जाणार नाही आहेत। मात्र जे महत्त्वाची कामं आहेत त्या ठिकाणी ती महत्त्वाची कामं फक्त 11 ते 2 या वेळात पार पाडली जातील। तसेच या काळामध्ये जे सातत्य रिमांड आमच्याकडे दुपारी येत असतं 2:30 नंतर तेही 11 ते 2 या वेळेतच आणलं जाईल असं स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि 11 ते 2 या वेळेत जे कामकाज पार पडलं जाईल ते फक्त तातडीचं स्वरूपाचं असेल, अन्य कामकाजाला तारखा मिळतील अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याचा सर्वांच्या हिताकरता या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी याचं पालन करावं, विनाकारण न्यायालयात गर्दी करू नये असं नम्र आव्हान। या सर्व मार्गदर्शक सूचनांबाबत सर्व पक्षकारांनाही कळवलेलं आहे, तसंच सर्व वकिलांनाही कळवलेलं आहे। धुळे न्यायालयामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। येणाऱ्या प्रत्येक पक्षकाराला आवाहन केलं जात आहे की त्यांनी सॅनिटायझरचा वापर करावा,
विनाकारण हस्त आंदोलन टाळावं आणि एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग जी आवश्यक आहे 3 फुटाची ती ठेवावी अशा सूचना सुद्धा वकील संघामार्फत सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. राज्यात कोरोना संदर्भात संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि साथीचे आजार पसरू नयेत यासाठी सुरक्षिततेचे उपाय म्हणून माननीय नामदार उच्च न्यायालयाने दिनांक 16/3/2019 रोजी एक पत्र काढलेलं आहे. त्या अनुषंगाने सन्माननीय जिल्हा न्यायाधीश यांनी आज दिनांक 17 पासून न्यायालयीन कामकाज सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत केलेलं आहे. 2 वाजेनंतर धुळे जिल्हा न्यायालयाचे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांचे कामकाज हे बंद करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने राज्यातील सर्व न्यायालयांना देखील त्या संदर्भात नामदार उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. तरी संबंधित पक्षकारांनी आणि न्यायालयीन कामकाज ज्यांचे आहे त्यांनी 11 ते 2 या दरम्यानच आपल्या कामकाजासाठी न्यायालयामध्ये यायचं आहे आणि अतिशय महत्त्वाचे जे हिअरिंगचे कामं असतील तेवढेच फक्त न्यायालयासमोर चालणार आहेत. कमी महत्त्वाच्या कामांना पक्षकारांना पुढील तारखा देण्यात येत आहेत आणि सदरचा आदेश हा पुढील आदेशापावे तो लागू करण्यात आलेला आहे. तरी संबंधितांनी या बाबीची दखल घ्यावी आणि त्याचप्रमाणे धुळे बार असोसिएशनने देखील संभाव्य धोका टाळावा यासाठी संपूर्ण न्यायालयाचे कामकाज दुपारी 2 वाजेनंतर बंद ठेवण्यात आले. आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत